सध्या अमरावतीमध्ये आहे आणि अमरावतीमध्ये जे आहे एकच राडा झाला आहे सायन्स कोर मैदानाला घेऊन. उद्या या ठिकाणी जी आहे बच्चूकडू यांची सभा होणार होती आणि बच्चूकडूला जे आहे तसं रीतसर परवानगी सुद्धा देण्यात आली होती. मात्र गृहमंत्री यांना जे ते मैदान आहे ते देण्यात आल्यामुळे एकच या ठिकाणी गर्दी उसळली. आपण बघू शकता हे जे कार्यकर्ते तमाम जे कार्यकर्ते आहे बच्चूभाऊ यांचे कार्यकर्ते आहे आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की हे मैदान आम्ही सोडणार नाही. आता यामध्ये एक मोठा पेच फसलेला आहे की या ठिकाणी सभा गृहमंत्र्याची होणार की प्रहारची होणार. बरेचसे आपण कार्यकर्ता सुद्धा बघू शकतो. आपण कार्यकर्ता सुद्धा कडून जाणून घेऊया. काय सांगाल दादा, कुठून आले? अमरावतीवरून. कशासाठी आले? प्रहारसाठी. प्रहारसाठी. काय तुम्हाला काय माहिती मिळाली इथली? प्रहारची माहिती आपली सभा आहे इथं. अच्छा. हा आता उद्या तर सभा अमित शहाची होणार आहे. नाही नाही, प्रहारचीच होणार आहे. प्रहारचीच होणार आहे. प्रहारची सभा होणार आहे का? आणखीनही काही कार्यकर्त्यांना विचारू. प्रहारची सभा होणार, 100% होणार. प्रहारचीच सभा होणार. गृहमंत्री यांना ते परवानगी देण्यात आली म्हणते. अरे असं आहे, यात पहिले परवानगी यांची आहे. पहिले प्रहारची आहे. आपण बघू शकता पहिले जे आहे परवानगी जी आहे प्रहारची. या ठिकाणी हे दृश्य तुम्हाला मी दाखवतो आहे. या ठिकाणी सगळं ठिय्या मांडलेला आहे. हे सगळे दिव्यांग जे लोक आहे बच्चू भाऊ ज्यांच्यासाठी लढा लढतात ते जे दिव्यांग आहे आपण बघू शकता हे सगळे. कारण बच्चू भाऊने या दिव्यांगासाठी खूप मोठी लढाई लढली आहे आणि मंत्रालय सुद्धा. हे आपण चित्र दाखवूया, यांच्याकडून विचारून घ्या. काय सांगाल दादा, कुठून आलेत? आम्ही तर पहिले सर्वप्रथम बच्चू भाऊचे मावळे आहोत. कुठून पण येऊ, पूर्ण महाराष्ट्रातून दिव्यांग इथे येतील आणि इथे आलेले आहे. तर आम्हाला, आम्ही सभेकरता आलेलो होतो, आम्हाला इथे आल्यावर असं माहिती पडलं की सभेला आम्हाला नामंजूर नाकारला आहे. कधी होती सभा? सभा उद्या. उद्या? अच्छा, उद्या. उद्या सभा आहे आणि आम्हाला असं समजलं इथे नाकारण्यात आलेलं आहे. तर मला असं वाटते की इथे शासनाची दडपशाही दिसत आहे आणि मला कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही याचा मोठा प्रश्न पडलेला आहे. तर आता आम्ही जोपर्यंत इथं आम्हाला परमिशन मिळत नाही सभेसाठी तोपर्यंत इथली पूर्ण महाराष्ट्रातले जे आमच्या दैवत बच्चू भाऊ कडू यांचे दिव्यांग मावळे इथे. इथून तुम्ही उठणार नाही? बघा, आमच्याकडे परवानगीचं पत्र आहे. हे आम्ही मीडिया थ्रू पण दाखवत आहोत की या देश संवैधानिक पद्धतीने चालणारा, बाबासाहेबांच्या संवैधानिक पद्धतीने चालणारा देश आहे. या देशात जर एखादं कृत्य असंवैधानिक होत असेल तर त्याला संवैधानिक मार्गाने आम्ही विरोध करणार आणि संवैधानिक मार्गाने मिळालेली परवानगी ही आम्ही पूर्ण करून घेणार. निश्चितच संवैधानिक मार्गाने आम्ही परवानगी मिळवून घेणार असंच आहे. महिला सुद्धा आहे, महिलांच्या सुद्धा आपण भावना जाणून घेऊया. आपण बघू शकता प्रहार जनशक्ती बच्चू भाऊचे हे कट्टर कार्यकर्तेच म्हणावे लागेल. काय ताई तुम्ही काय सांगाल, कुठून आले आहे आणि नेमकं तुम्ही इथे एकदम ठिय्या आंदोलन केलेलं? आम्ही सोलापूर जिल्ह्यातले आलेले आहे आणि आम्ही हे काढून सुद्धा बच्चू भाऊ आदेश काढून सुद्धा आम्हाला मैदानमध्ये हे सभा येऊ देत नाही. तर त्याच्यामुळे आम्ही इथं बसलेला आहे. मी कवा आम्हाला परवानगी देते तेव्हाच आम्ही इथनं उठणार आहे. निश्चितच जेव्हा परवानगी मिळेल तेव्हा आम्ही उठू. या ठिकाणी आपण हे बघू शकता हे सगळे जे आहे दिव्यांग कार्यकर्ता यांनी या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे आणि एकंदरीत जे आता जे आहे मैदानाच्या अस्तित्वाची लढाई या ठिकाणी झालेली आहे. गेटवर सुद्धा बघू शकता हा जो गेट आहे तो गेट बंद करण्यात आलेला आहे. कार्यकर्त्यांना आतमध्ये प्रवेश नाही आहे. संपूर्ण कार्यकर्ते जे आहे प्रहारचे ते या ठिकाणी आपल्या मैदानासाठी जे आहे लढाई देत आहे. बच्चू भाऊ यांचे हे जे कार्यकर्ते आहे एकंदरीत खूप आक्रमक झालेले आहे. ही जी सभेची रीतसर परवानगी दिली होती प्रहारला पण त्यानंतर सुद्धा ती परवानगी नाकारून त्या ठिकाणी ऐकून घ्या, काहीतरी सूचना येत आहे. रवी राणाच्या विरोधात नारे द्या परवानगी. अच्छा, बच्चू भाऊनी एक आदेश दिलेला आहे. बच्चू भाऊनी एक आदेश असा दिलेला आहे की नवनीत राणा ह्या महिला आहे आणि उमेदवार आहे, त्यांच्या विरोधात नारे देऊ नका. रवी राणाच्या विरोधात नारे द्या असा बच्चू भाऊनी जे आहे आदेश दिलेला आहे. बच्चू भाऊ जे आहे हे जे गेट दिसत आहे गेटच्या पलीकडे बच्चू भाऊ बसून आहे, ठिय्या मांडून आहे आणि या ठिकाणी जे आहे संपूर्ण जे कार्यकर्ते आहे ते कार्यकर्ते आपल्याला बसून दिसून येत आहे. भाऊ भाषण करत आहे. भाऊ भाषण करत आहे. यांनी लिहिलं प्रहार जनशक्ती पक्षाला 23-24 या तारखेला आपण मैदान दिलेलं आहे पण राणानं मैदानावरचा मंडप काढला नाही.
तो तातडीनं काढावा असं पोलीस आयुक्ताला सांगितलं. उलट पक्षी पोलिसांनी हा मैदान न काढता आपला प्रचार थांबवलाय, आचारसंहितेचा भंग केलेला आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे का कशा प्रकारची आपण आहे म्हणून अंदर घुसलो. दुसऱ्या असते तर यांनी अधिक प्रॉब्लेम केला असता. आणि यांनी असं म्हटलं का पोलीस बंदोबस्त पुरवण्याबाबत याद्वारे विनंती करण्यात येत आहे का जेणेकरून सदर ठिकाणी कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा, शांतता भंग होणार नाही असं शिव सांगतं पोलीस आयुक्ताला. पोलीस आयुक्त मंडप न काढता आम्हाला आवडतोय, आपल्याला आवडतोय पोलीसवाले. आणि या शिवनं इथली जागा 22/4/2024 ला विनोद घुले निवडणूक प्रतिनिधी भाजपा अमरावती यांनी जीप महर्ष माध्यमिक शाळा सायन्स कोर अमरावतीतील शाळेचे मैदान प्रचार सभेकरिता मागितलेल्या कालावधीत 23/24 पर्यंत उपलब्ध करून देण्याबाबत अर्ज केला होता. पण त्यांचा अर्ज 22 तारखेला फेटाळला आहे. काय म्हटलं आहे शिक्षण अधिकाऱ्यानं, या निवडणुकीच्या विभागातून आम्हाला जे संदेश आला निवडणुकीच्या कायद्यानुसार निवडणूक विभागाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार सदरव दिनांकास जीप सायन्स कोर अमरावती येथील मैदान आरक्षित असल्याने आयोजक विनोद फुले निवडणूक प्रतिनिधी भाजपा यांना मैदान उपलब्ध करून देता येणार नाही. आता हे पत्र दिल्यावर तो रवी राणा म्हणते आम्ही नौटंकी करून आलो. याला कोणत्या शब्दात बोला म्हणजे शब्द नाही आहे. हे मस्ती आली कुठून, हे मस्ती कुठून आली? तुम्हाला परवानगी, या मैदानाची परवानगी 22 तारखेला नाकारली आहे आणि पोलीस आम्हाला आरोपी आहे. पोलीस आपल्याला आरोपी आहे. हे पोलीस पार्टीचे आहेत का कायदा चालणारे आहेत? यांनी कायदा पोलिसांनी आम्ही वर्दीचे सलाम करतो. वर्दी असल्यामुळे आपण काही करत नाही. वर्दीची इज्जत आपण ठेवली पाहिजे. पण पोलिसात जर वर्दीची इज्जत ठेवत नसत तर मग काय केलं पाहिजे? अरे तुम्ही आमचा प्रचार थांबवला, आमच्या सभा थांबवल्या, उद्या आमचा प्रचार. काल परवा एका पोलीस ठाणेदारानं पत्र दिलं का जास्त जोरानं शिट्टी नका वाजू. मग तुम्ही हे दबावापोटी करता का? तुम्हाला पैसे आले? आम्हाला आमची प्रचार सभा थांबवासाठी किती पैसे आले? तुम्हाला किती पैसे खाल्ले तुम्ही? नक्कीच जे हे जे आहे बच्चू कडू होते, बच्चू कडू जे आहे ते आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत आहे. एकंदरीत जे आहे माहिती ते देताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. बच्चू कडू भाऊ जे गेटच्या आतमध्ये आहे आणि ते कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करत आहे. पण एकंदरीतच भूमिका जो आहे इथं प्रहारच्या कार्यकर्त्यांची जी भूमिका आहे ते मात्र इथून हटण्याची दिसत नाही. जोपर्यंत मैदान आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. आपण बघू शकता चित्रात ते कार्यकर्ते जाताना बघा, कार्यकर्ते जाताना बघा, गेटवरून कार्यकर्ते जाताना दिसत आहे आपल्याला. बघू शकता ते चित्र, कार्यकर्ते म्हणजे गेटच्या पलीकडे आणि मंडपात जाण्याची ते एक करत आहे. आपण बघू शकता या ठिकाणी संपूर्ण जे कार्यकर्ते जे आहे या ठिकाणी आक्रमक होताना या ठिकाणी दिसत आहे. मोठा राडा या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे. जय भीम सर, जय भीम.
आणि एकंदरीतच जे आहे बच्चू कडू यांना रीतसर परवानगी दिली होती, त्यानंतर गृहमंत्री यांची सभा असल्याने ते जी जागा जी आहे गृहमंत्री यांच्या सभेसाठी भारतीय जनता पार्टी यांना देण्यात आली. पण एकंदरीतच जो आजचा जो हा महत्त्वाचा जो मुद्दा आहे अमरावतीमध्ये आपल्याला दिसून येते आणि उद्या जो आहे 5 वाजेपर्यंत प्रचार राहणार आहे आणि नेमकं मतदारांची काय भूमिका राहणार आहे याच्यावरून सुद्धा आपल्याला दिसून येईल. तर संपूर्ण हे जे दृश्य मी तुम्हाला थेट दृश्य WS न्यूजच्या माध्यमातून जे दाखवत आहो, अमरावतीमधून हे दृश्य दाखवत आहो आणि सायन्सकर मैदान जे आहे ते मैदान आता वादाच्या भोवऱ्यामध्ये आलेलं आहे. आता नेमकं या ठिकाणी उद्या सभा कोणाची होती याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. गृहमंत्री अमित शहाची सभा होते की प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांची सभा होते याकडे सुद्धा लक्ष लागलेलं. आपल्यासोबत काही या स्थानिक लोक आहेत त्यांच्या सुद्धा कडून आपण विचारून घ्या काय सांगाल इथे अमरावतीमध्ये एकंदरीतच जे चित्र दिसत आहे तर दादा काय सांगाल अमरावतीमध्ये प्रहारची सभा होणार आहे. सर प्रहारची सभा कोणी आलं तरी चालेल पण प्रहारची सभा होईल. किती कार्यकर्ते जुटतील इथे सभेवर उद्या? उद्या कमीत कमी 1 लाख कार्यकर्ते जुटेल इथे. 1 लाख कार्यकर्ते नक्कीच उद्या सुद्धा 1 लाख कार्यकर्ते या ठिकाणी जुटतील असे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आपण बघू शकता या ठिकाणी मोठा असा पोलिसांचा बंदोबस्त आहे. चारही बाजूने जी आहे सायन्स कोर मैदानला जे पोलिसांनी वेढा घातलेला आहे सुरक्षा देत आहे आणि ही जी जे घटना जी आहे निवडणुकीच्या 2 दिवसाआधी जे होत आहे अमरावतीमध्ये एक लोकसभेच्या निवडणुकीवर खूप मोठा परिणाम होताना या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. पण मतदान जे आहे 26 तारखेला होणार आहे. जे जिल्ह्यामधले जे मतदार आहेत त्यांनी 26 तारखेला मात्र आपला मतदानाचा हक्क बजावण्यास विसरू नका आणि कोणी जरी तुमच्यावर दबाव जर टाकत असेल किंवा आम्हीच देत असेल अशांना सुद्धा तुम्ही पोलिसांना माहिती द्या पण मात्र मतदानाचा हक्क बजावण्यास विसरू नका. हे तर दृश्य जे आहे मी हे अमरावतीहून दाखवलेलं आहे आणि तुम्ही निश्चितच आम्ही उद्यासुद्धा तुम्हाला अमरावतीमधून दृश्य दाखवत राहू. नेमकं काय काय घटना या ठिकाणी होतात ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करू. पण नक्कीच तुम्ही WS न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.